तुमचं आणि संजय राऊतांचं बोलणं झालेलं आहे, ते मला काय असं म्हणले नाहीत आणि त्याच्यामुळे मला काही मी संजय राऊतांशी बोललेले आहे. तुम्ही संजय राऊतांना विचारू शकता. डिस्क्वालिफिकेशनचं पत्र ऑन रेकॉर्ड. आम्ही स्पीकर जे आहे ज्याच्याबद्दल मी आधी बोललेले आहे ते आम्ही केलेलं आहे प्रोसेस आणि मी अजूनही ठाम आहे याबद्दल. प्लीज रीड माय लिप्स. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्थापनेपासून आदरणीय शरद पवार आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. आय रिपीट माय सेल्फ अगेन. पुन्हा एकदा मी तेच बोलते आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष स्थापनेपासून आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. आमच्या पक्षाचे 9 आमदार आणि 2 खासदारांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांना जी काही नोटीस पाठवायची आहे ती पाठवलेली आहे. त्या स्पष्टीकरणाची आम्ही वाट बघतो. एक उद्योगपती म्हणजे अर्जुन चोरडियाच म्हणते ना, एवढं सिक्रेट काय त्याच्या. एक तर सिक्रेट मीटिंग मी तरी दादाबरोबर केल्या नाहीयेत आणि मला भावाला भेटायला सिक्रेट मीटिंग करायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही पारदर्शकपणे जगतो आणि या लोकशाहीमध्ये लपवायचं काय. मी भारतीय जनता पक्षाच्या किती लोकांना दिल्लीत भेटते म्हणून काय लपून थोडी भेटते त्यांना. ओपनली भेटते मी त्याच्यामुळे मला असं काय. आणि दुसरं मला कोणी विरोधक माझा शत्रू आहे अशी माझ्यावर झालेले संस्कार नाही. विरोधक आमची वैचारिक लढाई आहे भारतीय जनता पक्षाची. वैयक्तिक लढाई कुणाशीच आमची नाही. आम्ही प्रोसेसनी जाणारे लोक आहोत एक तर. त्याच्यामुळे आम्ही प्रोसेस फॉलो करतोय. आणि इथनं कंटेनर वगैरे जाताना धडधड धडधड आवाज येतो पूर्ण इथली. इथून तुम्ही लाईन मध्ये कुणालाही विचारा, सगळ्या प्रत्येक फ्लॅट मधल्या फ्लॅट धारकांना त्रास होतो ना. त्याच्याबद्दल काहीतरी उपाययोजना चालेल. मी नॅशनल हायवे ला विचारते आणि काय साऊंड प्रूफ ला करता येईल का. पूर्ण इथल्या हायवे जरूर दादा जरूर. सगळ्यांना त्रास होतो जरूर. साऊंड बॅरियर करता येईल का बघते. जरूर बघते. तर मला असं वाटतं तो अधिकार, एक तर तो मला अधिकार नाही पक्षामध्ये. मी पक्षामधली एक लहान कार्यकर्ती आहे. मी एक खासदार आहे तोपर्यंत मी माझ्या जबाबदाऱ्या करते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, वर्किंग प्रेसिडेंट म्हणून माझे बॉस हे आदरणीय पवारसाहेब आहेत. कारण का ते देशाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सकाळी एक स्टेटमेंट केलेलं आहे. एकदा आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांनी एक जर स्टेटमेंट केलं असेल तर बॉस इज ऑलवेज राईट. मला माननीय बावनकुळेजींचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत आणि मला त्यांचं कौतुकी करायचं आहे. 303 खासदार त्यांच्याकडे, 200 आमदार त्यांच्याकडे. याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळेमध्ये काहीतरी खासियत असली पाहिजे ना, की 300 खासदार आणि 200 आमदार असले तरी त्यांना आम्ही हवे हवेसे वाटतोय. मला असं वाटतं हा आमच्या पक्षाचा इंटरनल इश्यू आहे आणि त्याच्यावर आमच्या पक्षाचे देशाचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब आणि राज्याचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील हेच तुम्हाला व्यवस्थित ते सांगतील. वी आर फॉलोइंग द लॉ बाय द बुक्स. जे काय संविधानाच्या चौकटीतल्या ज्या गोष्टी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संविधानावर प्रेम करणारा, विश्वास ठेवणारा आणि त्या चौकटीत राहून राजकारण आणि समाजकारण करणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या चौकटीतच राहून त्या नियम कायद्याप्रमाणेच जे काय योग्य असेल ते पक्ष करतील. हा आता खूप कार्यक्रम. माझा लोकसभा मतदारसंघ 23 लाख आहे. त्याच्यात 9 तालुके आहेत, 1160 गावं आहेत, नगरपालिका महानगरपालिका. आता तुम्ही मला सांगा की आता इथे एक हॉल आहे वारज्याला, आता तिथे कुठला कार्यक्रम आहे आम्हाला कसं माहिती असेल. मला माहिती नाही. मला गॉसिप करायला खूप कमी वेळ मिळतो एक तर. आणि मला कांदा, टमाटा, महागाई, बेरोजगारी ही एवढी मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत, त्याच्यात इतका मला व्यस्त असते मी. आणि ह्या कांद्याचा प्रश्न जो गेले 4-5 दिवस सगळीकडे, आता तुम्ही बघताय तो गेले 4 महिने मी पियुष गोयलांशी त्याच्याबद्दल बोलते, जे ऑन रेकॉर्ड ट्विटरवर पण आहे. त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला माझा इतका वेळ जातो, त्याच्यामुळे बाकीच्या ह्या गोष्टी मला फारशा माहितीही नसतं. माझा आरोप केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर आहेच की हे पॉलिसी पॅरालिसिस आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट पॉलिसी.
पॉलिसीमध्ये माणसं असतात, शेतकरी असतात, शिक्षणाची पॉलिसी असते, शेतीची पॉलिसी असते, मीडियाची पॉलिसी असते, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पण पॉलिसी असते. मी पॉलिसी पॅरालिसिस म्हणते आणि माझं मी त्या मतावर अजून ठाम आहे. याचं कारण असं, कांद्याचा विषय 4 महिन्यापूर्वी मी हा पॉलिसीचा इश्यू रेस केला होता. त्यानंतर डेटा प्रोटेक्शन बिल केंद्र सरकारने आणलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम नावाचा एक शब्द आहे, म्हणजे देश आणि राज्य यांचे आपापले रोल्स असतात. सातत्याने केंद्र सरकार राज्यांचे रोल्स किंवा जबाबदाऱ्या किंवा अधिकार कमी करण्याचं पाप करते आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे सातत्याने राहील आणि त्याचा मान सन्मान होईल हे कैलासवासी अरुण जेटली सातत्याने म्हणायचे. पण आता ते तो शब्दच मला पार्लमेंटमध्ये ऐकायला मिळत नाही. म्हणजे कांद्याबद्दल तसंच आहे, टमाट्याबद्दलचे भाव पडलेत. काल तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी साखरेचं ऐकलं, साखरेचं त्यातले जे अधिकारी आहेत ते काय म्हणाले तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर की सप्टेंबरमध्ये ते संपणार आहे आणि त्याच्या पुढचा निर्णय झालेला नाही, त्याच्यामुळे ते तिथे संपतं. ह्याचा काय अर्थ होतो? पॉलिसी पॅरालिसिस. त्यामुळे सातत्याने धोरणात्मक बदल जे होत आहेत त्याच्यात महाराष्ट्र सरकारमध्ये आणखीन एक मी तुम्हाला उदाहरण देते. पॉलिसी पॅरालिसिस तर 48 तासावरचं उदाहरण की महाराष्ट्राचे शेती मंत्री जातात दिल्लीला कॉमर्स मिनिस्ट्रीला भेटायला. ती मीटिंग चालू असताना त्याच विचाराच्या सरकारचे डेप्युटी चीफ मिनिस्टर ट्विट करतात. म्हणजे त्या मंत्र्याला माहितीच नाही की काय चाललं आहे, नाही तर ते गेलेच कशाला असते कॉमर्स मिनिस्टरला भेटायला. त्याच्यानंतर हे घडलं 9 वाजता, त्याच्यानंतर माननीय मंत्री बाहेर आले तोपर्यंत पेपर फुटला होता आणि ऑलरेडी माननीय दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी जपानला, म्हणजे जपानला त्यांना माहिती कळली, पण पियुष गोयलांच्या घरात बसलेल्या बिचाऱ्या इथून मुंबईवरनं स्पेशल विमान करून गेलेल्या ह्या ॲग्रिकल्चर मिनिस्टरला या लोकांनी अंधारात ठेवलं आहे. जा पॉलिसी पॅरालिसिस हा खरं तर महाराष्ट्राच्या शेतीमंत्र्याचा अपमान आहे. त्याच्यानंतर 3 वाजेपर्यंत काही झालं नाही. 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, म्हणजे सकाळी 9 वाजता डेप्युटी चीफ मिनिस्टरला जपानमध्ये गोष्ट कळते, ती त्या शेतीमंत्र्याला कळत नाही. त्याच्यानंतर 6 तासांनी मुख्यमंत्री करतात. इट इज ऑब्विसली पॉलिसी पॅरालिसिस. पहिली ही अनाउन्समेंट कोणी करायला पाहिजे होती तर या राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होती. डेप्युटी मुख्यमंत्री जातात जपानला तिथून करतात, म्हणजे हा महाराष्ट्राच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांचाही अपमान आहे. त्यांनी तर बिचाऱ्यांनी 3 वाजता अनाउन्समेंट केली आणि 40% पॉलिसी पॅरालिसिस. कुणाचा कशाला मिळत नाही आहे. शेतीमंत्री एक करतायत, मुख्यमंत्री काहीतरी बोलतायत आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर जपानमधून. दिस इज पॉलिसी पॅरालिसिस. कशाचा कशाला मेळ नाही आहे. आणि त्यातून माननीय देवेंद्रजींचंही मी कौतुक करते की ते बोलताना असं म्हणाले की मी अमित शहाजींशी बोललो, मी पियुष गोयलांशी बोललो. मग हे 2 रेफरन्सेस पियुष गोयलांनी आमच्या धनुभाऊला का नाही सांगितले, धनुभाऊंनी फोन करून माननीय शिंदे साहेबांना काय नाही सांगितले. दिस इज पॉलिसी पॅरालिसिस. कशाचा कशाला मिळत नाही आहे. म्हणजे आता तर सर्वे आलेला आहे तो आणि सर्वे महाराष्ट्रात आमच्यासाठी अर्थातच अनुकूल आहे. आणि कदाचित अशी भूमिका असेल की महाराष्ट्रात साधारणपणे मराठी माणसांना हे पक्ष फोडणे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ज्या एजन्सीजचा वापर करतं आणि हे तुम्ही बघता डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. या संपूर्ण देशामध्ये तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे की 90-95% एजन्सीजच्या ज्या केसेस आहेत त्या विरोधी पक्षावर आहेत. त्याच्यामुळे सातत्याने एजन्सीजचा वापर करून दडपशाही करून हे जे कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारमध्ये केलेला आहे त्याचे पडसाद असू शकतात.